सर्व विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे किती क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला कुठेच स्किप नाही करायचं आहे आणि जर आपण इच्छुक असाल पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी एस सी लेवलचे टॉप लेवलचे जे की क्वेश्चन्सचे ई बुक घेण्यासाठी तर त्या ई बुकचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा इबुक बुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर या सुप्रकारला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला खालील पैकी आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला खालील पैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील तोरणा हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला आहे पुढचा प्रश्न पाहूया हिवताफारोग पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान कशा प्रकारचे आहे हिवताफारोग पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान खालील पैकी कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक तीन विक्राल मित्रांनो पूर्णपणे असत्य जे आहे ही उफा रोग पाण्याद्वारे पसरणारे हे विधान आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन नागपूर हे जे शहर आहे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी कोण मदत करते ते सांगायचं आहे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणाद्वारे मदत होत असते ऑप्शन क्रमांक तीन किराल जे आहे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यास मदत होत असते पुढचा

भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कोणत्या राज्यात होतो ते सांगायचं आहे भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन वेळा मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये विद्युत निर्मिती सर्वात जास्त प्रमाणामध्ये कशापासून केली जाते ते सांगायचं आहे भारतामध्ये विद्युत निर्मिती खालीलपैकी कशापासून सर्वात जास्त होते ऑप्शन क्रमांक तीन खालील कोणशापासून भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती होते

पालकच्या भाजीला भाजीच्या पानामध्ये सर्वात जास्त कशाचे प्रमाण असते ते सांगायचं आहे पालकच्या भाजीच्या पानामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक तीन ग्रह लोहाचे प्रमाण पालकच्या भाजीच्या पानामध्ये सर्वात जास्त असते पुढचा प्रश्न पाहूया धुळे व नंदुरबार हे दोन जिल्हे गोमत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत ते सांगायचं आहे धुळे व नंदुरबार हे दोन्ही जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह तापी दापी नदीच्या खोऱ्यामध्ये ते धुळे व नंदुरबार हे दोन्ही जिल्हे स्थित संबंधित आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी हृदयाचे टोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी पैकी होत असते हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालील पैकी कोण करत असते ऑप्शन क्रमांक एक राहील कॅल्शियम मार्फत जे आहे शरीरामध्ये हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य केले जात असते पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा व राज्यसभेच्या साध्या बहुमताने कोणाला बडतर्फ करता येत असते लोकसभा व राज्यसभा यांच्या साध्या बहुमताने खालील पैकी कोणत्या व्यक्तीस बडतर्फ करता येते ऑप्शन क्रमांक एक एक राहील उपराष्ट्रपती यांना लोकसभा तसेच राज्यसभेच्या साध्या बहुमत आणि बडतर्फ करता येत असते पुढचा प्रश्न पाहू या भारताचे उपराष्ट्रपती सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती खालील पैकी गुमत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक दोन भारताचे उपराष्ट्रपती जे आहे राज्यसभा सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न पाहू या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निगुमता पक्ष स्थापन केलेला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत खालील पैकी गुमता पक्ष स्थापन झालेला होता ऑप्शन क्रमांक चार करेल फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची जी स्थापना आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी कोणी कार्य केलेले होते ते सांगायचं आहे कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी खालीलपैकी कोणामार्फत कार्य करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक तीन करा आहे शाहू महाराज यांच्यामार्फत कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलना निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कोलकाता या ठिकाणीचे आहे राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरवण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे अठ्ठावीसवे अधिवेशन कोठे भरलेले होते ते सांगायचं आहे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात शेवटचे म्हणजेच अठ्ठावीसवे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली या ठिकाणीचे आहे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात शेवटचे म्हणजे काँग्रेसचे अठ्ठावीसवे अधिवेशन भरवण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसच्या अठ्ठावीसव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होती ते सांगायचं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अठ्ठावीसव्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालील पैकी कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक एक एकोणीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अठ्ठावीसव्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती ते सांगायचं आहे खालील पैकी कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन एकूण आहे योग्य रहे, यो रहे लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती ऑप्शन क्रमांक तीन कराईल मुंबई तसेच पुणे या दोन्ही ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी गुणते ठिकाण आहे ते सांगायचं आहे राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी गुमते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील कागल हे जे ठिकाण आहे राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान बनलेले आहे पुढचा प्रश्न या पर चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी मान्यता देण्यात आलेली होती ते सांगायचं आहे चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून खालील पैकी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक एक दोन हजार सात या वर्षी चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोण कोणत्या वन औषधी आहेत ते सांगायचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालील पैकी कोण कोणत्या औषधी आढळतात ऑप्शन क्रमांक चार वेळा मित्रांनो या ठिकाणी कडीलिंब तसेच आवळा तसेच सिका काही हे सर्व वनऔषधी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहाव्यास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणते प्राणी असतात ते सांगायचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या प्राण्याचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो बिबट्या तसेच वाहतेच आस्वाद या सर्व प्राण्यांचा समावेश जो आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात लेखित क्रमांकाचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ते सांगायचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातले एकविव्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे ऑप्शन क्रमांक एक, एक चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे ते सांगायचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन एक आहे एकूण चार जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली राष्ट्रीय उद्यान स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पहिल्या गोलमेज परिषद पुढील पैकी कोणती एक व्यक्ती उपस्थित नव्हती ते सांगायचं आहे पहिल्या गोलमेज परिषदेला पुढील पैकी एक कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित नसलेले एक व्यक्ती आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरजींना तसेच सर तेज बहादूर हे सर्व व्यक्ती पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहणारे व्यक्ती होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या असं ओळखले जात असते महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून खालील पैकी कोणत्या जिल्ह्याचं ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक जिल्हा म्हटले जात असते पुढचा प्रश्न पाहूया सिलवासा खालील पैकी आहे ते सांगायचं आहे सिलवासा हे खालील पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी चार विग्रह आहे सिलवासाची आहे दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाची राजधानीचे शहर आहे पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीपासून ज्युपिटर या ग्रहापर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागत असतो पृथ्वीपासून ज्युपिटर ग्रहापर्यंत जाण्यासाठी एकूण किती वर्षांचा कालावधी लागतो ऑप्शन क्रमांक दोन ग्रह मित्रांनो पृथ्वीपासून ज्युपिटर ग्रहावर जाण्यासाठी एकूण सात वर्षाचा कालावधी लागतो पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीपासून ज्युपिटर हा ग्रह एकूण किती मिलियन किलोमीटर दूर आहे ते सांगायचं आहे पृथ्वीपासून ज्युपिटर हा ग्रह एकूण किती मिलियन किलोमीटर दूर आहे ऑप्शन क्रमांक एक एकूण चारशे चौऱ्याऐंशी मिलियन किलोमीटर दूर जो आहे पृथ्वीपासून ज्युपिटर ग्रह स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या व्यक्तींना आर्य समाज हे ब्राह्मणाचे नवीन कार्यस्थान वाटत होते ते सांगायचं आहे कोणत्या व्यक्तींना आर्य समाज हे ब्राह्मणाचे नवीन कार्य कार्यस्थान वाटत होते ऑप्शन क्रमांक दोन ग्रह महात्मा फुले यांनाचे आहे आर्य समाज ब्राह्मणाचे नवीन कारस्थान वाटत होते पुढचा प्रश्न या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता ऑप्शन क्रमांक एक या व्यक्तीचा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता पुढचा प्रश्न या खालीलपैकी सिख धर्माची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते सांगायचं आहे खालीलपैकी सिख धर्माची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक इव्र गुरु नानक यांच्या मार्फत जे आहे सिख धर्माची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न या खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतू प्रतिकारक आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात ऑप्शन क्रमांक चार राहील पांढऱ्या पेशी जे आहे शरीरामध्ये प्रतिकार करणाऱ्या पेशी आहेत भारतातील पंतप्रधान हे खालील पैकी कोणाला जबाबदार असतात ते सांगायचं आहे भारतातील पंतप्रधान व्यक्ती खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ऑप्शन क्रमांक एक राहील भारतातील पंतप्रधान लोकसभा या सभागृहास जबाबदार असतात पुढचा प्रश्न राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक असते ते सांगायचं आहे राष्ट्रपतीला खालील पैकी कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला मान्यता देणे बंधनकारक असते पुढचा प्रश्न भार, स्वातंत्र्य भारत भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितीवे अधिवेशन होते भारत स्वातंत्र्य झाला त्या दिवशी घटना समितीचे कितीवे अधिवेशन होते ऑप्शन क्रमांक चार गेल्या भारत स्वातंत्र्य झाला त्या दिवशी घटना समिती पाचवे अधिवेशन होते पुढचा प्रश्न पाहूया सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून होत असतो ते सांगायचं आहे सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक राहील कैलास पर्वत या ठिकाणाहून सतलज नदीचा उगम झाला आहे पुढचा प्रश्न बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटरचे आहे ते सांगायचं आहे बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रमांक मित्रांनो एकशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेले होते राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेले होते ऑप्शन क्रमांक दोन इग्रह मुंबई ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात पहिले अधिवेशन भरवण्यात आलेले होते होते पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती ते सांगायचं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालील पैकी कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक एक एक योमेश चंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलोमीटरचे आहे ते सांगायचं आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलोमीटरचे आहे ऑप्शन क्रमांक एक एकूण एक हजार एक सातशे सत्तावीस चौरस किलोमीटरचे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणार्क या ठिकाणी खालील कोणते एक प्रसिद्ध मंदिर आहे ते सांगायचं आहे कोणार्क ठिकाणी खालील कोणते प्रसिद्ध मंदिर आहे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो कोणार्क या ठिकाणी सूर्य मंदिर हे एक प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी पैकी गुंत आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन युक्त राहिले या ठिकाणी हिंगोली हा जो जिल्हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामधील छोटासा जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आहे संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती यांच्याकडे आहे संसद सर्व सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिलेला होता ते सांगायचं आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या अठराशे त्र्याहत्तर या वर्षी जे आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला होता पुढचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मे हा ग्रंथ एकूण किती ओळ्यांचा लिहिलेला होता ते सांगायचं आहे वासुदेव बळवंत फडके फडके आणि दत्त महात्मे हा प्रसिद्ध ग्रंथ एकूण किती ओळ्यांचा लिहिलेला होता ऑप्शन क्रमांक एक एक सात हजार ओळ्यांचा वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मे ग्रंथ लिहिलेला होता सायमन कमिशन मध्ये एकूण किती भारतीय व्यक्तींचा समावेश होता सायमन कमिशन मध्ये एकूण किती भारतीय व्यक्तींचा समावेश होता ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो सायमन कमिशन मध्ये एकाही भारतीय व्यक्तींचा समावेश नव्हता पुढचा प्रश्न पाहूया कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतींची साईन झाल्याने कोठे प्रस्तुत केले जाते ते सांगायचं आहे कोणतेही अर्थविधेयक एक राष्ट्रपतीची सही झाली आणि खालीलपैकी कोठे प्रस्तुत केली जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन युक्त्य राहील संसदेमध्ये जे आहे राष्ट्रपतींची सही झाल्यावर विधेयक प्रस्तुत केले जात असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक युग्य राहील मराठवाडा हा जो विभाग आहे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुप्रकाश आपल्याला जर आवडलेली असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच आपल्याला पंधरा पेक्षा जास्त एम पी ए सी लेवलचे जी के क्वेश्चनचे ईबुक हवे असेल तर त्या ईबुकला घेण्यासाठी या सुपर क्लासच्या नावावर क्लिक करा आपल्याला त्या ईबुकचा जो लिंक आहे दिसून जाईल मिळून जाईल नक्कीच घ्यायचं आहे प्राईज खूप कमी आहे जो क्वालिटी क्वेश्चन्स आहे ते अतिशय जास्त असल्यामुळे तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेज सुपर